हेलो एंड गुड मॉर्निंग, वेलकम टू माय चैनल आरजी ट्रैवल एंड फूड। मित्रांनो, आज आहे बुधवार आणि तुम्हाला कल्पना असेलच की नॉर्मली बुधवार शुक्रवार संडे आपण फिश खातो, तर आज फिश डे आहे आणि आज माझा प्लान आहे की आज फिश करी करायची। त्याच्यासाठी मी आज बाजारातून फिश पॉम्पलेट घेऊन आलो आहे। मिठाच्या पाण्यामध्ये लिंबूच्या पाण्यात धुवून घ्या, जेणेकरून ती स्वच्छ होतील। स्वच्छ धुवून घेतलेली पापलेट तुम्ही पाहू शकता। पापलेट स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घाला, लिंबू घाला, जेणेकरून फिशचा स्मेल तुम्हाला येणार नाही आणि ते सगळं असं मीठ आणि लिंबू लावून झाल्यानंतर त्याला 15-20 मिनटं असंच थोडा वेळ ठेवून द्या, जेणेकरून फिशचा जो स्मेल आहे तो आपल्याला जाणवणार नाही। आता या धुतलेल्या फिशमध्ये मी मीठ घातलं आहे, मसाला आहे, लिंबू पाणी आहे, धणे पावडर आहे, जिरे पावडर आहे, हे सगळं घालून त्याला एक तास कमीत कमी मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आहे। हे आहे फिश पॉम्पलेट जे मी कट करून स्वच्छ धुवून मॅरिनेट करून ठेवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। मालवणी फिश करी आज मी तुम्हाला दाखवणार आहे कशी बनवतात ती, तर बनवूया आपण मालवणी फिश करी। आता आपण पाहूया की फिश करीला ज्या इन्ग्रेडियंट्स लागणार आहे त्या मी तुम्हाला दाखवतो काय काय आहेत त्या। लाल मिरच्या, बेडकी मिरच्या, त्या तिखट नसतात, कलर येण्यासाठी हे घालतात मिरच्या, तर लसूण, धणे, थोडीशी बडीशोप, थोडंसं आलं, खोबरं थोडंसं, टोमॅटो एक मोठा कांदा चॉप केलेला आणि थोडीशी हळद। नंतर गार्निशिंगसाठी कोथिंबीर, फोडणीसाठी कढीपत्ता आणि तेल, आणि ग्रेव्ही होण्यासाठी थोडंसं पाणी लागणार। आता हे सगळं आपण मिक्सरला लावणार। आता हे सगळं आपल्याला लावायचं आहे मिक्सरमध्ये, हे ग्राइंड करून घ्या। हे मगाचं मिक्सर असं वाटून घ्या मिक्सरमध्ये। फ्रायपॅन घ्या, फ्रायपॅन थोडंसं हलक्या आचेवर गॅसवर तापून घ्या, त्याच्यात तेल टाका, कढीपत्ता भाजून घ्या आणि जे तुम्ही वाटण केलेलं आहे मिक्सरमध्ये ते त्यात घाला। फार सुंदर दिसत आहे फिश करी, मालवणी फिश करी। त्यात थोडं मीठ तुमच्या चवीनुसार, जेणेकरून ते सगळीकडे लागेल। आणि त्याच्यानंतर पाणी ॲड करा, जेवढं तुम्हाला जाड पातळ हवं त्या हिशोबाने, तुमच्या हिशोबाने तुम्ही पाणी ॲड करा आणि थोडंसं असं ढवळत राहा, जेणेकरून ते मीठ जे आपण घातलंय ते सगळीकडे लागेल। थोडंसं कोकमही घ्या जे आपल्याला चवीसाठी त्यात घालावं लागतं। आणि आता जी तुम्ही सकाळी फिश ठेवली आहे मॅरिनेट करून ती आता तुम्हाला ह्या ग्रेव्हीमध्ये घालायची। बघा
मेथी कोकम घाला, कोथमीर घाला, हलकसा ढवळून घ्या त्याला, जेणेकरून जी आपली ग्रेव्ही आहे ती आपण जी पीठ घातली आहे पॉम्पलेट घातलं आहे त्याला लागेल आणि मंद आचेवर एक 15 मिनिटासाठी त्याला झाकण मारून ठेवून द्या. मध्ये मध्ये थोडंसं चेक करत राहा जेणेकरून फिश आपली प्रॉपर शिजली आहे की नाही ते बघण्यासाठी. ही आहे फिश करी, मालवणी फिश करी. आता आपण फिश करी बरोबर थोडीशी सोलकढीसुद्धा बनवूया. तर सोलकढीसाठी जे साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवतो. आता थोडंसं जिरं घ्या, दोन हिरव्या मिरच्या, चार पाच लसणाच्या पाकळ्या, किसलेलं खोबरं आणि वरती टॉपिंग घालण्यासाठी चॉप केलेली कोथिंबीर आहे. हे आपल्याला सगळं मिक्स करून सोलकढी बनवायची आहे आणि हलकंसं मीठ जे तुम्हाला चवीनुसार. आणि हे जे दिसतंय हे आगोळ असं बोलतात त्याला, ज्याने सोलकढी आपली बनते ते आहे हे आगोळ. तर हे जे सगळे साहित्य आहे हे मिक्सरला लावून घ्या, हलकंसं पाणी घाला त्यात. आता हे मिक्सरला लावल्यानंतर जे येईल मिश्रण त्याला पहिलं गाळून घ्या. ही रेडी आहे आता आपली सोलकढी. आता आपली ही फिश करी, मालवणी फिश करी रेडी झाली आहे, जी आपण आता सर्व करायची आपल्याला. टेस्टी, लज्जतदार, डिलिशियस अशी आपली ही फिश करी. तर ही आहे मित्रांनो डिलिशियस, लज्जतदार, टेस्टी अशी मालवणी फिश करी. तर मित्रांनो या तुम्ही माझ्याबरोबर जेवायला. आणि ही जर डिश तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करून तुम्ही फिश करीचा आनंद घ्या. थँक्यू.